नमस्कार मित्रांनो मराठी बुक रिव्ह्यू चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मी आपल्यासमोर एक विलंबनात्मक कविता घेऊन आलो आहे ही कविता मी एक जून दोन हजार सतरामध्ये लिहिली आहे पण ह्या कवितेला आपण सर्वांनी विनोद म्हणूनच घ्यावे ही माझी आपणास विनंती आहे कवितेचं शीर्षक आहे काय चाललंय उर्फ व्हॉट्सअप तर मी आता कवितेला सुरुवात करतो काय चाललंय उर्फ व्हॉट्सअप परवा शेजारचे काका आठ दिवसांनी भेटले निवांत दिसत असूनही व्हॉट्सअपवर बोलतो म्हणाले त्यांना बहुतेक तेही आता व्हॉट्सअपवर आलेत मॉडर्न झालेत हेच सुचवायचे असेल तसा डी पी मी रोजच बदलतो पण एखाद्या मोठ्या व्यक्तीसोबत फोटो काढून लावण्यात जी मजा आहे ना ती इतर कशातच नाही हो सुविचार शुभ शुभेच्छा यांचा तर मी रोज पाऊसच पाडतो सगळ्या ग्रुपवर काही वेळेस वादही घालतो आणि शिक्षा म्हणून मग बाहेरही जातो कुणी वर गेल्यावर ती बातमी ग्रुपवर सर्वप्रथम टाकून आपण कसे माहितगार आहोत हे दाखवण्याची गडबड तर विचारूच नका आणि हात जोडून पहिल्यांदा रीप म्हणायला मी मुळीच विसरत नाही अहो लग्नाची किंवा कोणत्याही कार्यक्रमाची पत्रिका ही एकच छापून घेतो व सगळ्या ग्रुपवर आणि पर्सनलही पाठवतो खर्च वाचतो ना सरकार खूप निर्दयी आहे हो नेटपॅक स्वस्त करत नाही नाहीतर आलेले सगळेच व्हिडिओ पाहिले असते न चुकता आजकाल मी भांडणसुद्धा व्हॉट्सअपवरच करतो जास्त वाढले की ग्रुपच सोडतो कट्टी करतो खूप दिवस बोलत नाही काही दिवसांनी मग कोणीतरी समजूत काढतो आणि ॲड करतो मग परत गट्टी जमते असं आहे सगळं व्हॉट्सअप उर्फ काय चाललंय मला वाटते तुम्हाला ही कविता आवडली असेल आवडली असेल तर जरूर लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद